शहरातील विविध कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. यासाठी आज महापौर नंदकुमार घोडेले पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले. 23 डिसेंबरला शहरातील विविध कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती 2 दिवसांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली होती. मनपा प्रशासनातर्फे आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या समारंभासाठी संपर्क साधला नसून राज्याच्या मुख्यमंत्री या नात्यानं त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तारीख घेणं अपेक्षित आहे. परंतु तसं न करता महापौर नंदकुमार घोडेले यांनी थेट घोषणा केल्यानं आता या कार्यक्रमाबाबतच शंका उपस्थित झाल्यात. याबाबतचं वृत्तही एमसीएननं दाखवलं होतं. येणाऱ्या काही काळांमध्ये आचारसंहिता लागणार असून लवकरच निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनामध्ये शहरातील विकास कामांवरून श्रेयवादाचं युद्ध पेटण्याची शक्यता असल्याचं यावरून दिसून येत आहे. वास्तव पाहता राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या निधीतूनच सदरील विकास कामं होणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी येणं गरजेचं आहे. मात्र शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून भाजपाला खो देण्याची शक्यताही वर्तवली जात होती. अखेर आज महापौर नंदकुमार घोडेले हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईला रवाना झाले असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या समारंभासाठी त्यांच्याकडून वेळ निश्चित केली जाणार आहे.